विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. शेण खाणार निदान तुम्ही त्याचं शेण खाणार का? खाईल की तो ना खायला काय? आधी जा धर्म विसरून त्याने माती खाल्लेलीच आहे. हा मग शेण खायला काय प्रॉब्लेम आहे? हा ए पप्या जाऊन जरा त्या गोठ्यातनं गरम गरम असं हिरवगार शेण घेऊन ये घाल याच्या मुसकाटात. हा याची सजा आणि आपली मजा एकदाच काही ते होऊन जाऊ दे. पप्या थांब. काय झालं? यांना इथे आणायचं काम तुझं होतं आणि यांना समजवण्याचं काम माझं. न्याय निवाडा करायचं काम राव साहेबांचं आहे. यांना काय शिक्षा व्हायची आहे तेच ठरवतील. अरे पण बाळा एकदा सांगितलं ना राव साहेब इथे येतील. आता येतील का दादा? आलेच राव साहेब. जी स्वप्नाली आणि ओंकार हे कुठे हे कळल्याशिवाय आम्हाला चैन नाही पडणार. आमची अजून परीक्षा नको बघूस देवा. जिथे कुठे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. देवाने तुझी साथ ऐकली कल्याणी. काय झालं सासूबाई? तिघ जण कुठे आहेत काही कळलं? आणि सुखरूप आहेत ना? हो ग सुखरूप आहे. बंटीजींचा फोन आला होता. पुण्याच्या पुढे गेले जातात ते. हा ग मध्ये ना त्यांच्या फोनला रेंज नव्हती बहुतेक आणि नेमकं त्याच वेळेला आपण फोन करायला धडपडत होतो. आता ते म्हणालेत की मुंबईत गाडीत बसले ना की आपल्याला फोन करतील.